ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अर्जुनवरती आता हल्ला झाल्यानंतर सायली तिथे पेटून उठलेली असते जबरदस्त शक्कलाशी लढवत सायली अर्जुन चैतन्यला साथ देणार असते या साक्षीने ज्या प्रकरणामध्ये आता अर्जुन साई चैतन्यवरती आडे आरोप लावून पत्रकार परिषद घेत त्यांना जबरदस्त अडकवलेलं असतं तर तोचा चैतन्याची ढाल सायली असा काही वार करणार असते की त्या साक्षीच खरी गुन्हेगार आहे आणि खोटं नाटक करून तिने फक्त चैतन्य अर्जुनशी बदला घेण्यासाठी हे सगळं काही कारस्थान रचल्याचं सत्य अखेराता सर्वांच्या समोर येणार असतं तर त्याचबरोबर अर्जुन चैतन्यला अजून दोन तीन जणांची मदत होणार असते त्यांच्यावरचे आरोप खोडून काढण्यासाठी आणि साक्षी किती खोटाडी कपटी आणि गुन्हेगार मुलगी आहे हे लवकरच आता सिद्ध होणार परंतु हे सगळं काही घडणार असतं ते फक्त आणि फक्त सायलीमुळे सायलीच आता अशी काही शक्कल लढवणार असते बिरबल युक्तीने अर्जुन चैतन्यवरचे आरोप खोडून काढत सायली आता असा काही पलटवार करते की साक्षीत स्वतःच्या या कारस्थानामध्ये अडकणार असते तर आता अर्जुन चैतन्याची सात सायली कशी निभावणार आणि साक्षीला तिच्याच रचलेले या कारस्थानात कसं अडकवणार का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर साक्षीने इकडे आता जबरदस्त कारण रचलेलं असतं आणि त्यानंतर तिने पत्रकार परिषद घेऊन अर्जुन चैतन्याच्या विरोधात खोटे सगळे काही पुरावे दाखल केलेले असतात तिथे तिने सांगितलेलं असतं की मी एकटी मुलगी आहे आणि माझ्या एकटेपणाचा गैरफायदा अर्जुन चैतन्यने घेतला आहे तर तिथे चैतन्य खूप पेटून उठलेला असतो आणि चैतन्य रागाच्या भरात आता चुकीचं काही करू नये म्हणून अर्जुन सायली त्याच्या पाठीमागे तर गेलेले असतात तर आता चैतन्यने साक्षीला चा विचारलेला असतो तर साक्षीला समजलेलं असतं की कुणालचं जे काही प्रकरण घडलं आहे आणि त्याचाच बदला घेण्यासाठी चा चैतन्य तिच्यासोबत राहिलेला होत सगळे काही कोर्टात जे काही पुरावे दिले गेले होते अर्जुनने त्यामध्ये मदत करणारा हा चैतन्यच होता तेव्हा आता साक्षी चैतन्यवरती फ्लॉवर पॉट फेकून मारणार इतक्या तिथे अर्जुन येतो आणि अर्जुनने तिथे साक्षीला धमकी दिलेली असते की चैतन्याच्या अंगावरती जराही ओरखडा जरी आला ना तरी मी तुला सोडणार नाही म्हणून परंतु साक्ष तिला स्वतःवरती खूप विश्वास असतो तिला वाटत असतं की अर्जुन चैतन्य आता जबरदस्त आपल्या प्लॅनिंग मध्ये अडकले आहेत आणि ते आता किती हातपाय मारले तरी या प्रकरणातून सुटू शकत नाहीत परंतु सायली सायली असते की जी त्यांची ढाल बनून उभी राहत साक्षी सडेतूड उत्तर देणार असते साक्षीने रचलेल्या एका कारस्थानामुळे अर्जुन आणि सुभेदारांची सगळी काही जत आता लागलेली असते तर आता सर्व काही पत्रकार तिथे सुभेदारांच्या घराच्या बाहेर उभा राहून आता घोषणा देतात आणि त्यानंतर त्यांना प्रश्न विचारण्यासाठी आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणार असतात तर इकडे तोपर्यंत तो प्रियाने साक्षीला फोन केलेला असतो तर प्रिया म्हणते की अगं साक्षी हे काय प्रकरण आहे अर्जुनाने चैतन्याला डायरेक्ट टू एक्सपोज केला आहे तेव्हा आता साक्षी म्हणते की हेच तर माझ्या अण्णांची कमाल आहे अण्णाने मला एक भन्नाट अशी आयडिया दिली त्यांची जेव्हा मी भेट घेतली ना तेव्हा अण्णाने मला स्वतःहून सांगितलं की जर चैतन्य अर्जुनची मदत करतोय तर त्या सगळ्या प्रकरणं मध्ये जर आपण पत्रकाराची परिषद घेतली तर ते हातपाय जरी मारले ना तरी या प्रकरणातून बाहेर पडू शकत नाहीत कारण त्यांच्या बोलण्यावरती कोणी विश्वास ठेवणारच नाही तू एक स्त्री आहेस आणि कितीही काही जरी झालं तरी हे जग फक्त तुझ्या पाठीशी उभं राहील तू चुकीची असली तरीही ते तुला साथ देतील आणि अण्णांचं हे मन मला पटलं आणि बघतेस ना प्रिया अण्णांनी अगदी कमालच केली तेव्हा आता प्रिया म्हणते की साक्षी हो खरं आहे परंतु अर्जुन खरंच खूप डेंजर माणूस आहे त्याच्यापासून खरंच खूप बचावून राह तू कधी काय पलटवार करेल ना सांगता येत नाही तेव्हा आता साक्षीमध्ये ते रिलॅक्स प्रिया आता अर्जुन सुभेदार काहीच करू शकणार नाही तर दुसऱ्या दिवशी इकडे आता स अर्जुन चैतन्य ऑफिसमध्ये असतात तेव्हा आता ऑफिसमध्ये अचानक खूप सारे लोक यायला लागलेले असतात तर आता जेवढ्या काही केसे अर्जुनचे जे काही क्लायंट असतात ते सगळे काही क्लायंट आता अर्जुनला जा विचारण्यासाठी आलेले असतात असतात तर सांगत की आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवून तुमच्याकडे आमच्या केसेस दिले आहेत परंतु काही फी आम्ही दिली आहे ते सगळे काही पैसे आम्हाला परत करा आता आमचा तुमच्यावरती अजिबात विश्वास राहिलेलाच नाही त्यावरती अर्जुन चैतन्य त्यांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करतात परंतु आता ते लोक काही ऐकतच नसतात तर त्याच्याच पाठीमागून आता खूप सारे गुंड मवाले लोक त्यात काही साक्षीची माणसं सुद्धा असतात तर ते सगळे जण आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये येऊन खूप राडा घालायला लागतात अर्जुनच्या विरोधात नको नको ते करून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करायला लागलेले असतात अर्जुन आता ही परिस्थिती कशी हँडल करावी हेच सुचत नसतं तरी देखील आता अर्जुन त्यांच्याशी दोन हात करून त्यांना बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करत असतो इतक्यात आता साक्षीने पाठवलेला एक गुंड स्वतःच्या पायातील चप्पल काढतो आणि अर्जुन कडे फेकणार इतक्यात ती अर्जुनला लागणार तेव्हा ती चप्पल सायली हातामध्ये पकडते आता सायली अर्जुनची ढाल बनून उभी राहिलेली असते सायली त्या लोकांना सांगते की हे बघा आतापर्यंत अर्जुन सरांनी खूप साऱ्या लोकांच्या केसेस हँडल केल्या आहेत सगळ्यांना न्याय मिळवून दिला आहे अर्जुन सर खरे आणि स्वतःच्या तत्वांचे एकनिष्ठ असणारे वकील आहेत जेवढ्या काही केसेस अर्जुन सरांनी आतापर्यंत हँडल केल्या आहेत ना त्या सगळ्या लोकांना जाऊन अर्जुन सर काय आहेत हे विचारा आणि राहिला प्रश्न असं चप्पल फेकून मारण्यात तर हा एक गुन्हा आहे अर्जुन सरांवरती साक्षी शिकरे हिने जरी आरोप केलेले असले तरी सुद्धा ते आरोप खरे नाहीयेत हे आम्ही लवकरात लवकर सिद्ध करून दाखवू परंतु आता तुम्ही ज्या पद्धतीने अर्जुन सरांशी वागताय ना ते सगळं चुकीचं आहे तुमच्या विरोधात आम्ही पोलीस केस सुद्धा करू शकतो की आमची चूक नसताना आमच्यावरचे आरोप अजूनही सिद्ध झाले नसताना या लोकांनी येऊन इथे आमच्या ऑफिसमध्ये राडा घातला आणि त्यानंतर अर्जुन सर चैतन्य सरांवरती मारहाण सुद्धा के आता साक्षी सायलीच्या त्या धमकीला ते, ते गुंड घाबरलेले असतात आणि सगळे आता तेथून बाहेर पडतात तर अर्जुन आता खूप टेन्शन मध्ये आलेला असतो अर्जुनला सुचतच नसतं की नक्की आता पुढे काय करायचं आहे तर तिथे आता सायलीही अर्जुनला पाणी देते आणि त्यानंतर सांगते की सर तुम्हाला एक गोष्ट सांगू तुम्ही ज्याप्रमाणे बाकीच्या केसेस हॅन्डल केल्या आहेत ना आतापर्यंत ज्या लोकांना तुम्ही न्याय मिळवून दिला आहे ना तीच तुमची खरी ताकद बनेल आता सुद्धा हे जे काही प्रकरण आहे ते एक केस म्हणून तुम्ही त्या प्रकरणाकडे बघावं असं मला वाटतं कारण प्रत्येक केसेसमध्ये तुम्ही काही ना काही विचार करून कोणता ना कोणता पर्याय त्यातून काढला आहे आणि आता तुम्ही असं हातपाय गाळून टेन्शन घेऊन बसू नका तुम्हाला माहिती आहे ना मधुभाऊ काय म्हणतात आता रडायचं नाही तर लढाईच तर सायली अर्जुनला आता तिथे हिंमत देत असते तेव्हा अर्जुनला सायलीचं बोलणं तिथे पटलेलं असतं परंतु अर्जुन म्हणतो मिसेस सायली आपण असे कोणते पुरावे घेऊन येणार आहोत आपण अशा कोणत्या पुराव्यांशी साक्षी खोटं बोलते हे सिद्ध करू शकणार आहोत मला ना, ना काहीच सुचत नाहीये तर सायली तिथे अर्जुनला सांगते की सर तुमचा देवावरती विश्वास आहे ना मग आता सगळं काही त्याच्यावरती सोडून द्या तो नक्कीच आपल्याला कोणता ना कोणता मार्ग सुचवेल आणि बघा ज्या साक्षीने स्वतःहून पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला सरांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्यावरती घाणे आरोप केले आहेत ना आता एक दिवस असा की साक्षी पत्रकार तुमची माफी मागावी लागेल आणि तो दिवस आपण आणणार आहोत सर परंतु जर आता तुम्ही असं हातपाय गाळून बसता ही सगळे परिस्थितीचं जर तुम्ही टेन्शन घेतलं ना तर तुम्हाला काहीच सूचना नाही इथे ना आपल्याला सगळं काही शांततेत घ्यावं लागेल आणि शेवटी देवी आई आहेच ना आपली मदत करण्यासाठी जेव्हा मधुभाऊ जेलमध्ये होते तेव्हा मी एकटीच पडले होते ना सर परंतु काय झालं देवाकडे प्रार्थना केल्यानंतर मला तुम्ही भेटलं तुम्ही मधुभाऊंची केस आतापर्यंत कशी हँडल केली आहेत मला चांगलं माहिती आहे त्याचप्रमाणे आपण साक्षीला धडा शिकवूयात सर तेव्हा आता सायलीने अर्जुनला खूप सारी हिंमत दिलेली असते अर्जुन आता तिथे सांगतो की हो मिसेस सायली आता रडायचं नाही तर लढाई इतक्या तिथे आता मनूचा अर्जुनला फोन आलेला असतो म्हणून सगळे अर्जुनचे जेवढे काही मित्र असतात ते सगळेच जण आता अर्जुनला फोन करून ते सगळेच जण त्याच्या बरोबर असल्याचं सांगून त्याला हिंमत देत असतात मधुबाऊनच्या केसमध्ये प्रतापची जी काही केस झालेली असते त्याच्यावरती ड्रग्जचे आरोप लावलेले गेलेले असतात त्या प्रकरणामध्ये महिपती स्वतःच अडकलेला असतो परंतु जेवढे काही एव्हिडेन्स जेवढे काही त्या केसमध्ये साक्षीदारांनी अर्जुनच्या बाजूने साक्ष दिलेले असते सुद्धा लोक आता अर्जुनच्या साथीला उभे राहिलेले असतात आणि साक्षी कशी गुन्हेगार प्रवृत्तीची मुलगी आहे आणि विलासचा खूनसुद्धा तिनेच केला आहे हे सत्य बाहेर आणण्यासाठी अर्जुनची साथ द्यायलासुद्धा तयार झालेले असतात इतक्यातच आता तिथे चैतन्यच्या डोक्यात प्रकाश पडतो तर चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन माझ्या एक गोष्ट लक्षात आले आहे हे, हे बघ आपल्या कुणालची फसवणूक केली साक्षीने आणि त्याचमुळे प्रेमात फसवणूक झाल्याने आपल्या कुणालाने स्वतः आत्महत्या केली होती तुला चांगलेच माहिती आहे या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की साक्षीने स्वतःहून तिथे आपल्या कुणाला मरण्यासाठी भाग पाडलं होतं आणि जेवढे काही पुरावे आपल्याला म्हणजे तू साक्षीच्या विरोधात जाऊन मला ते पुरावे गोळा करून ते दाखवले होते माझे डोळे उघडवले होते ना त्या सगळ्या पुराव्यांचे माझ्याकडे फोटोज आहेत आणि त्यानंतर जर आपण कुणालच्या आईला जर समोर आणलं ना तर सगळं काही परिस्थिती आपल्या बाजूने येऊ शकते त्याचबरोबर आता मधुबाच्या केसमध्ये ज्यांनी ज्याने आय विटनेस म्हणून आपल्या बाजूने साक्ष दिले आहे ना ते सगळे सुद्धा लोक आपल्या बाजूने आता उभे राहिले आहेत म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये साक्षी एकटी पडू शकत सगळा काही कौल आपल्या बाजूने लागू शकतो आणि पत्रकार परिषद घेऊन आता रडण्याचं नाटक करत खोटाडेपणा करून साक्षीने आपल्यावरती खोटाडे आणि घाणेडे आरोप केले आहेत हे सुद्धा आपण लवकरात लवकर सिद्ध करू शकतो अर्जुन तेव्हा आता सायरी म्हणते हो सर चैतन्य सर अगदी बरोबर बोलत आहे मी म्हणाले होते ना तुम्हाला की या सगळ्या प्रकरणामधून काही ना काही मार्ग हा निघू शक हे बघा आतापर्यंत साक्षी शिकरे हिने जेवढ्यांना पैसे देऊन आपली कामं करून घेतले आहेत ना त्यानंतर त्या लोकां तिने गैरवापर करून त्या धमक्या देऊन त्यांना एकट एकीकडे फेकला आहे ते जर लोक त्यांची जर आपण घातली तर ते लोक सुद्धा आपल्या बाजूने आपल्या साथीने येऊ शकतात आणि मग काय होईल चैतन्य सर म्हणतायत अगदी त्याचप्रमाणे घडेल साक्षी शिकरे एकटी पडेल आणि त्यानंतर इतके सगळे पुरावे जर आपण दिले आणि आपल्या बाजूने इतकी सारी लोक जर उभी राहिली तर सर साक्षी शिकरेने तुमच्यावरती खोटाडे गांडेडे आरोप केले आहेत हे सुद्धा सिद्ध होऊ शकतं अखेर आता सायलीने तिथे अर्जुन हिंमत दिलेली असते आणि सायलीमुळेच आता चैतन्य अर्जुनने खूप सारे मार्गसुद्धा शोधून काढलेले असतात तर आता सायली अर्जुन चैतन्य ते हे त्रिकूट आता एकत्र येईल साक्षीचा बँड कसा वाजवणार आणि त्यानंतर सायलीने जशी शपथ घेतलेली असते की ज्या साक्षीने पत्रकारांच्या परिषदेसमोर अर्जुन चैतन्य सरांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे तीच साक्षी उद्या त्याच पत्रकार परिषदेसमोर हात जोडून अर्जुनची माफी मागेल तर आता सायली ती वेळ कशी घेऊन येणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता रविराज अर्जुनची कशी साथ निभावणार हे सुद्धा पाहणं खूपच मनोरंजक ठरणार